नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराडा स्पर्धेत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, डीजेचं सुद्धा नोटिफिकेशन आलेलं आहे. ठीक आहे, 4 महिन्याखाली ज्यावेळेस आपण या वर्षीसाठी जी डीजेची बॅच आपण सुरू केली होती त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की नोटिफिकेशन येण्याचे म्हणजे चान्सेस आहेतच, तुम्ही प्रिपरेशनला सुरू करायला पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण आपली नवीन बॅच आपण सुरू करतोय 20 तारखेपासून. जे लोक आपल्यासोबत व्हॉट्सअपवर कनेक्टेड आहेत त्यांना तर ऑलरेडी कल्पना आहे की आपण डीजेची नवीन बॅच आपण सुरू करतो आहोत, पण बाकी सुद्धा बॅचची जी इन्फॉर्मेशन आहे ती देण्यासाठी आपण आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ठीक आहे, तर डीजेची जी बॅच आहे ती 20 तारखेपासून सुरू होते. त्याच्या टायमिंग्स जे असणार आहेत, संध्याकाळी म्हणजे तुमचं सकाळी 6 ते 7:30 तुमचं पहिलं सेशन असेल आणि संध्याकाळी 9 ते 11 तुमचं दुसरं सेशन असेल. ठीक आहे, रोज 3.5 तास असं तुमचं लेक्चर त्याच्यामध्ये असणार आहे. आणि अजून गरज जर संडेचा, आपण संडेला आपण 8 तास लेक्चर घेतो जवळपास. ठीक आहे, संडेला 6 तास 8 तास तुमचं लेक्चर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो पोर्शन त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, मार्च एंड वगैरेमध्ये तुमची एक्झाम वगैरे समजा असू शकते, तर तोपर्यंत आपण योग्य पद्धतीने आपण सिलेबस त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे, डीजेला सगळ्यात वास्ट सिलेबस आपल्या एक्झामपैकी डीजेला सगळ्यात सिलेबस वास्ट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला एपीपीची सुद्धा बॅच, एपीपीचे जर समजा तुम्ही फॉर्म भरलेले असतील आणि तुम्हाला एपीपी आणि डीजेच्या दोन्ही बॅचेस जर तुम्हाला करायचे असतील तर डीजेची फीस आपली 16,000 रुपये आहे आणि तुम्ही ॲडिशनल 2,000 रुपये देऊन तुम्ही एपीपीची सुद्धा क्लास आपले करू शकता. ठीक आहे, म्हणजे एकदाच आता एवढे नोटिफिकेशन आलेत, आपण सगळ्या बॅचेसची फीस आपण अफोर्ड करू शकत नाही, पण जे लोक एपीपीसाठी सुद्धा एलिजिबल आहेत आणि डीजेसाठी सुद्धा एलिजिबल आहेत, ठीक आहे, त्यांना जर दोन्ही बॅचेस करायचे असतील तर तुमच्यासाठी 18,000 रुपये फक्त फीस असणार आहे. ठीक आहे, एपीपीचे दुसरे 10-15 कायदे त्याच्यामध्ये एक्स्ट्राच आहेत, म्हणजे क्रिमिनलचे बरेच 15-1 कायदे एपीपीचे एक्स्ट्रा आपल्याला शिकावे लागतात. ठीक आहे, बाकी बराच पोर्शन म्हणजे सीआरपीसी वगैरे असा पोर्शन तर कॉमनच आहे समजा, तर त्या ॲडिशनल 10-15 कायद्यांसाठी आपण फक्त 2,000 रुपये फीस आपण चार्ज करत असतो, म्हणजे जर तुम्ही डीजेच्या बॅचला असाल तर. अदरवाईज एपीपीचा आपली बॅच आपण सुरू केलेली आहे, म्हणजे 15 तारखेला आपण सुरू करतोय, ते म्हणजे बऱ्याच त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. ठीक आहे, तर ही जी डीजेची बॅच असणार आहे याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की वॉस सिलेबस आहे, म्हणजे आपला जेएमएफसीचे 12 कायदे तर आहेतच आहेत, डीजेच्या बॅचमध्ये जेएमएफसीची बॅच सुद्धा तुमची इन्क्लूड आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये 12 कायदे तर आहेतच आहेत, त्याच्या व्यतिरिक्त पोस्को आहे, ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट आहे, हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, हिंदू सक्सेशन ऍक्ट आहे, अडॉप्शन मेंटेनन्स आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे, जनरल क्लॉजेस ऍक्ट आहे, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट आहे, ठीक आहे, कोर्ट फी ऍक्ट आहे, पर्सनल लॉचे बाकीचे समजा कायदे आहेत. म्हणजे तुम्ही 5 वर्षामध्ये जेवढा पोर्शन शिकलेला आहे, ठीक आहे, LLBच्या 5 वर्षामध्ये तुम्ही जेवढा शिकलेला आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्तच पोर्शन आपल्याला डीजेच्या सिलेबसला आपल्याला पाहायला लागतो. ठीक आहे, म्हणजे मी रिकमेंड करत असतो की जे लोकांना म्हणजे कायद्यामध्ये समजा आपल्याला आयुष्य समजा हे करायचं आहे, इन्व्हेस्ट करायचं आहे, तर अशा वेळेस तुम्ही डीजेची बॅच एकदा तुम्ही आपली त्याच्यामध्ये करायला पाहिजे. एवढा जास्त एवढा वास्ट पोर्शन आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये डीजेच्या बॅचमध्ये आपल्याला कव्हर आपण करणार आहोत. ठीक आहे, तर 20 तारखेपासून ही बॅच सुरू होते. ठीक आहे, लवकरात लवकर तुम्ही त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊन घ्या. ठीक आहे, ज्या तारखेला तुम्ही फीस भराल, म्हणजे तुम्ही उद्या जर समजा फीस भरली तर तुम्ही उद्या संध्याकाळपासून तुम्ही आपली डीजेची बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे, म्हणजे जी आपली अगोदरची जी बॅच आहे, ठीक आहे, त्या बॅचमध्येच आपण विद्यार्थी घेतोय. जी बॅच आपण मागच्या 2 महिन्याखाली 3 महिन्याखाली आपण सुरू केलेली आहे, 3 महिन्याखालची जी बॅच आहे त्या बॅचमध्येच आपण नवीन विद्यार्थी आपण ॲड करतोय. आणि जो मिस झालेला तुमचा जो पोर्शन आहे, म्हणजे आता 20 तारखेपर्यंत आपले आता ॲड आल्यापासून बरेच ॲडमिशन झाले, डीजेचे सुद्धा ॲडमिशन झाले आणि एपीपीचे सुद्धा ॲड आल्यानंतर लोकांनी ॲडमिशन करायला सुरुवात केली. मी ज्यावेळेस अगोदर सांगतो 4 महिन्याखाली की आतापासून थोडंसं प्रिपरेशन करायला सुरू करा, त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणी प्रिपरेशन करायला सुरू करत नाही, म्हणजे त्यावेळेस निग्लेक्ट करतात की म्हणजे त्यावेळेस चालू देतात की करता येईल पुढे, अशा एक आपला ॲटिट्यूड असतो. ठीक आहे, पण ठीक आहे, अजूनही वेळ गेलेली नाही असं मी तुम्हाला सांगतोय की 20 तारखेपर्यंत सुद्धा तुम्ही डीजेचे ॲडमिशन आपले घेऊ शकता आणि जेवढं काही पोर्शन तुमचा आपला मागे आपण शिकवलेला आहे तो सगळा आपण 20 तारखेपासून आपण काय करणार आहोत, नवीन विद्यार्थ्यांसाठी आपण रिपीट करणार आहोत. म्हणजे तुमचा पूर्ण पोर्शन तुम्हाला 20 तारखेपर्यंतच्या बॅचला जे तुम्ही करणार आहात तुम्हाला तो कव्हर करून दिला जाणार आहे. ठीक आहे, जे एवढे सगळे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे, तसं डीजेच्या बॅचला कायद्याचं असं ते पर्टिक्युलर असा सिलेबसच नाही आहे, पण एक 30-35 कायदे तुम्हाला असे आपण जर का आपण लिस्ट जर काढली महत्त्वाच्या कायद्यांची तर एक 30-35 कायद्यांची लिस्ट निघते. ठीक आहे, जे डीजेच्या सिलेबसला त्याच्यामध्ये म्हणजे 90% जो प्रश्न आहेत असे, म्हणजे 95% तुम्ही म्हणू शकता, 95% प्रश्न तुमचे या 30 कायद्यांवर असतात, तर ते कायदे आपण त्याच्यामध्ये डीजेच्या बॅचमध्ये आपण पाहत असतो. ठीक आहे, हे सगळे कायदे तुम्हाला चांगले समजावून सांगितले जातील, ह्या सगळ्या कायद्यांचे तुमच्याकडे नोट्स राहतील, ह्या सगळ्या कायद्यांवर तुमच्याकडे आपले त्याच्या आपण त्याच्यामध्ये टेस्टसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. म्हणजे जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की एखादा क्लासेसवाला जेवढं काही तुम्हाला बाहेरून मदत करू शकतो किंवा एखादा दुसरा एखादा पर्टिक्युलर म्हणजे कॅन्डिडेट सोडून दुसरा व्यक्ती तुम्हाला जेवढी मदत करू शकतो लिगल प्रकारची मदत,
म्हणजे तुम्हाला जर गेली गेली कोणी मदत करत असेल डायरेक्ट तुम्हाला पेपर कोणी अशा प्रकारच्या गोष्टी म्हणजे कोणी करत असेल, म्हणजे सध्याच्याला MPSC बऱ्याच लोकांच्या घरावर हे पडत आहेत, धार पडत आहेत, तशा प्रकारची मदत सोडून जी तुम्हाला एक लिगल पद्धतीची मदत एखाद्या व्यक्ती जी करू शकतो, म्हणजे तुम्हाला विषय समजावून सांगणे, त्याच्यावर टेस्ट तुमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेणे, तुमचे रिव्हिजन्स करून घेणे, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये आपण आपल्या क्लासमध्ये करत असतो. ठीक आहे, ज्यांना जे कोणी DJ बॅचसाठी DJ एक्झामसाठी इलिजिबल आहेत तर ते तुम्ही आपली ही बॅच त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं आपली APP सुद्धा बॅच सुरू झालेली आहे. जर तुम्हाला APP सुद्धा तुम्ही बॅच करणार असाल तर सगळे ॲड सोबतच आलेले आहेत, म्हणजे APP बॅच आपली आपण 8,000 रुपये फीस सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही DJ बॅच जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ते 8,000 रुपये द्यायची गरज नाही, तुम्हाला फक्त ॲडिशनमध्ये तुम्हाला 2,000 रुपये द्यायचे आहेत. तुम्हाला APP बॅच सुद्धा करता येईल त्याच्यामध्ये, म्हणजे ह्या 18,000 रुपये फीसमध्ये तुम्हाला JMFC बॅच सुद्धा करता येईल, DJ बॅच सुद्धा करता येईल आणि APP सुद्धा करता येईल. म्हणजे ते एक पूर्ण सगळं तुम्हाला सगळे काही आपल्याकडे जेवढे कोर्सेस चालू आहेत ते सगळे कोर्सेस तुम्हाला 18,000 रुपयामध्ये करता येतील. ठीक आहे, कारण JMFC तर DJ इन्क्लूडच आहे, APPला फक्त काही एक्स्ट्रा विषय आहेत, 15-20 दुसरे कायदे आहेत, त्यांच्यासाठी आपण फक्त जे क्लासेसचे ऑलरेडी DJ विद्यार्थी आहेत त्यांना आपण फक्त 2,000 रुपये एक्स्ट्रा घेत असतो. तर अशी DJ 16,000 रुपये फीस आहे. जर तुम्ही APPसुद्धा सोबत करणार असाल तर 18,000 रुपये फीस आहे. ठीक आहे, 20 तारखेपासून आपण DJ बॅच सुरू करतो आहे, सकाळी 6 ते 7:30 आणि संध्याकाळी 9 ते 11, रोज 3.5 तास अशा प्रकारचं DJ आपलं त्याचा टाईम त्याच्यामध्ये असणार आहे. जर याच्यामध्ये थोडंसं आपण टाईम वाढवला जरी तरीसुद्धा तो टाईम म्हणजे संध्याकाळी 6:00 पुढचाच असेल. ठीक आहे, म्हणजे दिवसाचा टायमिंग आपला त्याच्यामध्ये कुठला पण नसेल. जर समजा एक्झाम लवकर आली येदा कदाचित, जर लवकर जर आली तर आपण त्याच्यामध्ये सिलेबस आपण तशा पद्धतीने लवकर कवर करण्यासाठी आपण थोडंसं टाईम वाढवत असतो. तर तो टाईम जरी वाढला तरी तो 6 ते 6:00 नंतरचाच असेल संध्याकाळच्या. बाकी संध्याकाळी 6 ते नंतरचा तुमचा कुठला वेळ तुम्हाला अरेंज करावा लागेल आणि सकाळी 6 ते 7:30 सकाळी हा टाईम तुम्हाला त्याच्यामध्ये अरेंज करावा लागेल. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त आता DJ बॅचबद्दल आपण सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा आपण प्रयत्न या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. याच्या व्यतिरिक्त जरी तुमच्या काही क्युरीज असतील तर खाली स्क्रीनवर माझा नंबर दिसतोय, तुम्ही याच्यावर मला कॉल करून काय करू शकता, तुमच्या ज्या काही क्युरीज आहेत त्या तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे.